राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली. या पाहणी दौऱ्याला पनवेल पळसवे येथून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापराबाबत माहिती दिली. यामध्ये पहिले टेक्नॉलॉजी M60 RFC आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर M60 पद्धत आणि तिसरी DLC पद्धत असून या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिले. या पाहणी दौऱ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार रवी पाटील, प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख परेश पाटील, उरण विधानसभा निरीक्षक रुपेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागू नये म्हणून, खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली, जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे. आता तुम्ही जिथं उभे आहात ती एक तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे, खड्डा भरलेला आहे, आता त्याच्यावर गाड्या सुरू झालेल्या आहेत. तो एकदम म्हणजे M60 RMC आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे, त्याच्याने आपण एक करतोय. दुसरं जे रॅपिड क्विक, दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर M60, हा एक मेथड आहे, त्याच्याने आपण खड्डे भरतोय. तिसरं आहे DLC, आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळसपेच्या इथून, तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण DLCच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून ते पण एक RMCचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे. आणि चौथं जे आहे, जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट M60 प्रिकास्ट पॅनल, म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे, ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय. त्यामुळे हे चार प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते. याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, PWD अधिकारी, MSRDCचे अधिकारी आणि आमचे एक SMC म्हणून आहे, त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमचा पूर्ण तो सप्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केलं आहे, कुठे कुठे खड्डे किती आहेत, कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डे मुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे. मुख्यमंत्री उतरलेत, मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती आले, पण आता एक आशा वाटते या सगळ्यांना, आंदोलनकर्ते देखील म्हणतोय आम्हाला आता आशा वाटते की मुख्यमंत्री स्वतः पाहायला आलेले आहेत. बिलकुल, याच्यामध्ये गणपती म्हणून आपण याच्यावर डे नाईट आपण काम करू. शेवटी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला माहीत आहे की यामध्ये आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये, मग आपल्याला मुंबई पुण्यावरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावी लागते. आपला चाकण हा जो वाकण फाटा आहे पाली वाकण, तिकडून आपल्याला पाठवायला लागते आणि एक ह्या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाईड करायला लागतं. पण मला वाटतं या गणपतीपूर्वी
बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल। खरं म्हणजे जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई केली जाईल आणि जे अधिकारी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्याच्या त्या जबाबदारीमध्ये ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल, कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। याच्यामध्ये जे चांगलं काम करतील त्यांचा सत्कार पण करू, जे चुकीचं काम करतील त्यांना कारवाई करू। यामुळे बिलकुल कोणालाही पाठीशी घालणार बिलकुल कारणच नाही, कठोर कारवाई केली जाईल, कारण शेवटी लोकांचा जो त्रास आहे, लोकांना जो होणारा या रस्त्यावरून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो, अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही।